Ya que echas. ¿Tu piel? Piel, sí. ¿Tu piel? Más de tambe hay negre. Tus reglas, más reglas. Mostoda. Jira taklana de tema de. Haz cu canta a la mala tierra de la. Pilas cae de verlo por día. Haz cupas, mandé cupas canta a la pausa ni un aire con taklana cu paus por tu ahí. Vaya a la suda botna ahí. También está un torre vallan de. ¿Es fueras viega? Ah, fueras viega. Shimla mirchi. कोथमीर ते काय मिरची हिरवी मिरची तिखट वाली का ना साधी वाली ते साधी तिखट आहे ने गाजर जसे गाजराचे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे ही रेसिपी कसली आहे जर माणसांना कंटाळा आला तर ही रेसिपी बनवायची का म्हणजे मलाच कंटाळा आलाय मी बनवते जेवण बनवायचं नाव असं देऊ का कंटाळा आला की ही रेसिपी बनवा देऊ का असं नाव दे छोटे छोटे मुळे पण बघायला येतात तुला तुम्हाला दाखवतो दिल कुठे ही बघा आपली दिल वाव ऑरेंज बेडशीट ऑरेंज बेडशीट वर तर एकदम भारी वाटते ना दिल खूप दिवस झाले ना आपण असे मोठे ब्लॉग्स रिलीज नाही केलेत आता तू स्क्रीन वरती ना दोन दिसतेस म्हणून मी असा कॅमेरा पकडलाय डबल आहे तू इकडे पण दिसते आणि तू तिकडे पण दिसतेस त्यांना आता बाहेरचं वातावरण पण मी दाखवतो जरा दरवाजा उघडा केलाय चला आता आपलं एकदा बनवायचं आणि दोनदा खायचं असं आपलं हे आपलं डिश आहे म्हणजे ही रेसिपी जी आज घरी बनली आहे तीच आम्ही दोन टाइम खाणार आहे कारण मम्मीला आला आज कंटाळा मला खूप कंटाळा आलाय बाबा नमस्ते आम्ही व्हेजिटेबल पनीरची इडली बनवते म्हणजे पनीर इडली तुम्हाला दाखवते आता मी इडलीसाठी बघा आपल्याला झटपट इडली म्हणजे आंबवायची गरज नाही तांदूळ धुवा डाळ धुवा ते भिजत ठेवा परत ते वाटा दळा आणि परत अजून आटाच ठेवा ते आंबवायला हे आपली कशी झटपट म्हणून मला आज कंटाळा म्हणून मी आज हा बनवते डिश त्याच्यासाठी बघा एक वाटी रवा घेतलाय आपण एक माप घ्यायचं कोणतं पण आता तुम्ही जास्त माणसं असाल ना तर समजा मोठं काहीतरी असं भांडं असेल ना मोठं ते वाईट वाला ही अजून मोठी वाटी आहे एक कप माप एक्झॅक्टली पुरा एक कप असतो ना मापाचा जो रिअल एक कप असतो ना तो हा एक कप आहे जर तुम्ही हला विचाराल ना तर हे वन बाउल आहे किंवा हाफ कप आहे नाही नाही मी त्यांना माप सांगते कसं माहितीये आपण आता दोन माणसं म्हटल्यावर मी ही वाटी घेतली आहे या वाटीच्या मापाने घेते हे एक कप आहे आणि हे अर्धा कप आहे पण हे दिसायला तुम्हाला पूर्ण दिसत असेल पण हे ऍक्च्युली मापाच्या हिशोबाने हे एक कप आहे जे आपण स्टँडर्ड माप पकडतो ना एक कप मी ते नाही सांगत आहे मापाचं समजलं मला म्हणजे हिशोब हिशोब सांगते त्यांना कसा घ्यायचा ते जर हे घेतलं तर हे घ्यायचं हे घेतलं तर हे घ्यायचं हे घेतलं तर या हिशोबानेच घ्यायचं म्हणजे मोठा अजून मोठा भांडा पाहिजे असेल तर मोठा भांडा घ्यायचा त्या हिशोबानेच घ्यायचं साहित्य बाकीचं तसं मी ही एक वाटी घेतली आहे रवा बारीक रवा आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घेतलंय एक वाटी दही घेतलंय आणि दही आहे ना जास्त आंबट नाही आहे फ्रेश दही पाहिजे फ्रेश चांगलं दही पाहिजे थोडं पाणी टाकते आणि पहिलं मिक्स करून घेते हे पहिलं असं मिक्स करून घ्यायचं
आपण पहिलं पाणी कमी का घ्यायचं ते गुटल्या होत नाही कमी पाण्यामध्ये मिक्स करताना. म्हणून आता थोडं पाणी टाकते. हे आपलं बॅटर बघा एकदम रेडी झालंय. आणि जास्त पातळ नाही करायचंय, पाणी नाही जास्त टाकायचंय, असं थोडं घट्ट करायचंय बघा. असं घट्ट करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही व्हेजिटेबल घ्यायचे आहेत ना ते आपली भाज्या घ्यायची. आता याच्यामध्ये मी गाजर घेते बघा, म्हणजे अर्धा कप गाजर घ्यायचा. हे फरसबी आहे अर्धा कप. आपण थोडे थोडे भाज्या टाकायची. शिमला मिरची, कोथिंबीर आणि मिरची, हिरवी मिरची दोन घेतले. हे तिखट नाही आहे जास्त. आता याच्यामध्ये मी मीठ टाकते. आपल्या अर्धा चमचा मीठ टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आपलं जसं बॅटर असेल ना तसं आपण मीठ टाकायचं चवीपुरता. आणि आपण मीठ टाकल्यावर आपण आहे ना चाकून पण बघू शकता आलणी आहे काय खार आहे. मीठ कमी वाटलं तर आपण थोडं टाकायचं. सगळं आहे ना मिक्स करून ठेवते. आता हे आपल्याला आहे ना मिक्स करून झालंय. हे आता आपल्याला आहे ना 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आपण 15 मिनिटं झाकून ठेवल्याच्या नंतर आहे ना आपण तोपर्यंत आपल्याला चटणी वाटायची असेल ना तर ती चटणी वाटून घ्यायची. तसंच मी आता तुम्हाला एक चटणी दाखवते. हे झाकून ठेवते. आपलं बॅटर बघा 15 मिनिटांसाठी ठेवलंय झाकून. तोपर्यंत आपण आहे ना चटणीची तयारी करूया. म्हणजे कसं चटणी झाली ना चटणी रेडी असेल तर इडली कशी 10 मिनिटात शिजून येते पटकन गरम गरम खायला घ्यायला मस्त. आता मी थोडं तेल टाकते बघा. आता हे तेलामध्ये आहे ना हे 4 पाकळी लसूण घेतले मोठे पाकळे आहेत. एक कांदा घेतलाय. हे 3 चमचे शेंगदाणे घेतले. हिरवी मिरची 3 घेतली. ही लाल झालेली आहे. आणि ही आपल्याला थोडीशी कोथिंबीर. हे पहिलं आहे ना थोडं फ्राय करून घेते. चटणी बनवते का सांबारा बनवते? चटणी सांबारा एक बघ. एकच 2 इन 1 छान दिसेल लागेल छान. मी तर चटणी सांबारा मिक्सच करून खातो कधी पण वेगळीच मजा येते त्याला. हे जास्त भाजायचं नाही आहे थोडं तेलामध्ये फिरवते. आणि ह्याच्यामध्ये आहे ना आता आपल्याला ही मी 2 टोमॅटो घेतले ही त्याच्यामध्ये टाकते. मग आता हे सांबारच झालं. आता हे चांगलं आपल्याला जरा शिजून घ्यायचं आहे. आता हे आपलं आहे ना थोडं सगळं साहित्य शिजायचं आहे. मग थोडंसं पाणी टाकते बघा. थोडं पाणी टाकलंय. आता ते झाकून मारते. म्हणजे ते वाफेने आहे ना लवकर शिजेल. गॅस आहे ना फुल ठेवलाय. आपली 2 मिनिटांसाठी झाकून ठेवलेला. शिजायला म्हणजे टोमॅटो आहे ना चांगला शिजला की चटणीला आहे ना जरा टेस्ट चांगली येते. आता कच्चा टोमॅटो आपण घेतला ना तर उबरट वास येतो टोमॅटोचा. आता थोडी म्हणजे झाली आहे पाणी पण आटलंय बघा. आणि पाणी असला तरी चालेल त्याच्यामध्ये असा काही फरक नाही पडत. फक्त आहे ना टोमॅटो शिजला पाहिजे. आता मी गॅस बंद करते. आणि हे आपल्याला आहे ना मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. आता हे मिश्रण थंड व्हायला टाइम लागेल ना थोडासा तरी 5 मिनिटं तरी लागतील ना. हा थंड व्हायला पाहिजे ना. ह्याला 5 मिनिटं आणि ह्याला अजून 10 मिनिटं आहेत 15 मिनिटं मध्ये. म्हणजे गरम गरम कधीच नाही भांड्यामध्ये वाटायचं. आपले काल परवाच्या व्हिडिओ मध्ये खूप कॉमन कमेंट होती मम्मी की मखाने काय असतात ते त्याच्याबद्दल आपण सांगूया. चल बाहेर परवाच्या व्हिडिओ मध्ये आपण ना इंडिपेंडन्स डे मम्मी मखान्याची खीर टाकली होती. तर तुम्ही सर्वांनी बहुतेक लोकांनी विचारलं होतं की मखाना काय असतं. आम्ही जे आणलंय सर्वात तुम्हाला सर्व डिटेल सांगतो मी. हे बघा हा मखान्याचा पाकिट मी आणला होता. हे डीमार्ट मध्ये भेटतं किंवा अशा कोणत्या पण वाणिज्य दुकानात पण भेटतं. हे असे पाकिट सुद्धा भेटतात आणि सुट्टे सुद्धा भेटतात म्हणजे ते बर्नीत भरून ठेवलेले असतात. आता मी तुम्हाला खोलून दाखवतो. मग मी खोल जरा हे आणि या प्लेटमध्ये काढ म्हणजे त्यांना समजेल की ह्याचा वजन काय किंवा कसं असतं. आता तुम्हाला एक माझी स्टोरी सुद्धा सांगतो.
की दीड वर्ष अगोदर मला सुद्धा माहिती नव्हतं की मखाने म्हणजे मखाने हे काय असतं. मला सुद्धा माझ्या क्लायंट कडून माहिती पडलं की ते वेट लॉस साठी मखाने खात होते. आता मखाने का फेमस झालेत आता तुम्हाला सांगतो. हे कॅलरीज मध्ये कमी असतात आणि आता जे फॅट लॉस वेट लॉस एक मिनटं आता ते फॅट लॉस वेट लॉस मध्ये जे माणसं करतात म्हणजे जे डायटिंग करतात ना त्यामध्ये हे इव्हनिंग स्नॅक्स मध्ये खूप प्रिफर्ड केले जातात. म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स मध्ये माणसं हे फक्त आपल्याला 3-4 मिनिटं आता हे पकड मी आता तुम्ही इकडे बघा काहीच नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगू ना असं का वाटणं आता माझ्या हातात पण आहेत ना एवढं सुद्धा मला माहिती नाही पडत. तुम्हाला क्लोज जाऊ हलके आपले कुरमुरे असतात ना चुरमुरे. हा कुरमुरेचा मोठा भाऊ आहे बोलायचं तुम्ही. काहीच नाही त्याच्यामध्ये वजन. हा आणि तुम्हाला याच्याबद्दल सांगायचं झालं अजून तर आणि उपवासाला पण चालतात. उपवासाला सुद्धा चालतात. हे फक्त हे असे घ्यायचे 4-3-4 मिनिटं गॅस फास्ट करायचं आपल्याला तवा तापला की स्लो करून 3-4 मिनिटं जर रोस्ट केले ना आपण विदाऊट तेल विदाऊट ऑइल तरी सुद्धा वरतून मसाले टाकले की खायला रेडी होतात. ते कुरकुरी चिवड्यासारखे. आणि जर तुम्ही याचा रेट विचाराल तर हे स्वस्त नसतात. मला वाटतं हे तो पाकिट 100 ग्रॅम 100 रुपये मला काही कन्फर्म नाही. मी तुम्हाला खाली लिहून देतो एक्झॅक्ट प्राइस. मला वाटतं हे बदाम जसे किलो आहेत ना तसं हे सुद्धा एवढेच किलो आणि महाग आहेत ते. पण हेल्थ वाईज न्यूट्रिशनल वाईज हे खूप हेल्दी वस्तू आहेत. सर्व गोष्टीवर चांगले कधीतरी खायला पाहिजे. आणि कधी म्हणजे हप्त्यातून एकदा किंवा 2 हप्त्यातून एकदा तरी आपल्या पोटात गेले. याचे भरपूर आमचे रेसिपीज आलेले आहेत. एकदा तर ते बनवलेले होते ते नॉनव्हेज सारखे लागतात. तुम्हाला हे सांगायचं तेच सांगायचं होतं. आता मखाने जर तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल जर तुम्ही कोळंबी कधी खाल्ली नसेल तर तुम्ही हे खाऊन बघा. एकदम एवढे जाड आहेत ना हे पाण्यात जेव्हा गेला एकदम एवढे शोधतात ते एकदम कोळंबी सारखे होतात. आणि त्याची पण रेसिपी बनवलेली आम्ही मखाने फ्राय मखाने तुम्ही पनीर सोबत खाऊ शकता. मखान्याची भाजी बनवू शकता. मखान्याची पण भाजी बनवलेली आहे पनीर मखान्याची भाजी. म्हणजे बहुतेक आमच्या रेसिपीमध्ये आहे ना जास्त मखाने वापरलेलेच आहे. आणि तुम्ही असं समजू नका की आम्ही इकडे विकायला बसलोय जर कमेंट होते म्हणून आम्ही तुम्हाला इकडे एवढ्या एक्सप्लेनेशन दिला. खूपच कमेंट होते ना. हा खूप कमेंट होते की मखाने काय बघा. मला सुद्धा माहिती नव्हतं तसं तुम्हाला सुद्धा डाऊट होतं म्हणून क्लिअर करून टाकलं. एकदम हलके ते आपलं थर्माकोल असतो ना ते बघा फोडला ना तर तसे बघा थर्माकोल सारखे. थांब आपण त्यांना झूम करून दाखवूया. एकदम ते थर्माकोल सारखे बघा. आणि आता असे आहेत असं म्हणजे जरा असे तुटणार नाही. पण जेव्हा तुम्ही फ्राय कराल ना म्हणजे रोस्ट कराल ना गॅसवरती 4-5 मिनिटं तसा असतो तसाच तसेच आतमध्ये एकदम चिवट. आता हे बघा हे दिसते एकदम. हे बघा बघा आपल्या रूप कसे झाले बघा कायच नाही त्याला. हे बघा थर्माकोल सारखे नाही. तर तुम्हाला माहिती पडलं मखाना काय असतो. तुम्ही हा पाकिट सुद्धा बघून घ्या. तुम्ही हा पाकिट सुद्धा मागू शकता. टिमाटला सुद्धा भेटतो पण किंमत असेल ना 100 बक्स बोललो ना तुला 100 ग्रॅम 125 रुपये डिस्काउंट 25 रुपये समज तर तुला सांगू 1000 रुपये किलो आहे आम्ही बदाम सारखे बदाम काजू बदाम सारखे. आणि पण एवढे पण संपत नाही. हा पाकिट आणला ना तुम्ही असं समजू नका एक दिवसात संपतोय. एक महिना म्हणजे 4-5 वेळा वापरायला होतं हे. एकदा खीर बनवायची एकदा भाजी बनवायची आणि एवढे पण वापरलं तरी बस. आपल्या चटणीचं सामान आहे ना थोडं गरम आहे पण आपली इथे 15 मिनिटं झालेली आहेत ना. हे आपलं बॅटर तयार करून ठेवलेलं आहे त्याला 15 मिनिटं झाली आहेत बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं माहितीये का तोपर्यंत आहे ना आपण इथे पाणी गरम करायला ठेवूया भांडं ठेवूया इडलीचं गॅसवरती. आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय बघा असं पाणी एक तांब्या टाकायचा म्हणजे आपला जो साचा ठेवतो ना त्याच्या खाली पाणी ठेवायचा. आपलं 15 मिनिटं बॅटर झालंय मस्त झालंय बघा म्हणजे रवा फुलतो बेसन फुलतो आणि एकदम मस्त घट्ट पण छान झालेला आहे. म्हणजे आपल्याला जास्त आहे ना पातळ नाही करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना हा पनीर किसून टाकायचं आहे. हा 1/2 लिटर दुधाचा पनीर आहे मी घरी बनवलाय. आता पनीर किसून टाकते त्याच्यामध्ये. इडलीमध्ये पनीर पाहिजे होतं ना मी 1/2 लिटर दूध फाडलं. हा आणि त्याचा पनीर बनवून ठेवला फ्रीज मध्ये. आता त्याच्यामध्ये वापरायला बरं ना. आता हे पनीर बघा किसून टाकलंय. आता याच्यामध्ये मिक्स करायचं असा. ही रेसिपी किती हल्दी झाली मम्मी. म्हणजे असं असेल तर जेवण कशाला पाहिजे म्हणून तर मी बोलली. आता पनीर मिक्स केलाय. आता त्याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे.
किनो चा पैकेट टाकलाय त्याच्यावरती आहे ना थोडा पाणी टाकायचं बघ हे ना हे बघ कसा फुलतो इनो बनवणारे कंपनीनी इनो काय कारणासाठी बनवलं होतं आधी माणसाने इनो कुठे कुठे वापरला केक इडली ढोकळा म्हणजे ते इडलीसाठी का वापरतात इडली आपली कशी आंबवण्याचा प्रकार आहे ना मग त्याच्यामुळे माणसांना गॅसचा प्रॉब्लेम नाही मला असा प्रश्न आहे की ते इनो कंपनीला पण वाटलं होतं की माणसं असे उपयोग करतील त्याचा तरी तर पोटासाठी बनवलं होतं ना ते डायजे ऍसिडिटी होते त्यांना आता आपलं हे तयार झालंय आता आपण पटकन आहे ना आपण भांड्याना तेल लावून घेऊया पण त्याच्या आधी आहे ना एक लिंबूचं साल आहे बघ लिंबूचा ज्यूस काढून घेतलाय आणि साल आहे खाली ते आपण भांड्यामध्ये टाकायचं पहिलं कारण त्यांनी आहे ना आपली भांडी काळी होत नाही आणि भांड्याला आता तेल लावायचं आता आपलं हे इडलीचं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये थोडा थोडा भरायचा सर्वांना तेल लावून घेतलंय सर्वांना तेल लावून घेतलंय आता मी कमी बनवलंय तुम्ही जास्त बनवा तर आता इथे बघा चार आठ आणि तीन अकरा आमच्याकडे अकरा इडल्या बनले आता इथे आपलं भांडं बघा पाण्याला उकळी आली चांगली आता त्याच्यामध्ये आपल्याला इडल्या हे भांड ठेवायचं आहे आता खाली घेते पहिलं गरम आहे ना हा गरम झालाय ना तुम्ही एक नंबर वन नंबर टू आणि याच्यामध्ये पण एक इडली कमी पडली नंबर थ्री पाच झाले आपल्याला एवढी इडली मी तर म्हणतो एवढी हेल्दी इडली आहे ना मम्मी सर्वांनी जास्तच बनवा तुम्ही है ना दोन टाइम खा तुम्ही एकदम मस्त मी कमी दाखवते म्हणून आपण कमी नाही बनवायची जास्त बनवायची डबल टेबल खायची एकदम हेल्दी आहे एकदम हे पण आता काय आपल्याला वाटून घ्यायचं असेल याचा आपल्याला चटणी वाटायची आहे आता हे आपल्या इडल्यावर 15 मिनिटं शिजायला पाहिजे आता तोपर्यंत मी चटणी वाटून घेते आता याच्यामध्ये कोथमीर टाकते म्हणजे सर्व साहित्य संपलं सर्व साहित्य आता त्याच्यामध्ये मीठ टाकते मीठ कुठे घेतलं हे बघ चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्याला कमी वाटलं तर परत टाकायचं चाकून बघायचं मी आपल्या टोमॅटो असल्यावर त्याला पाणी सुटतो पण आपल्याला चटणी पाहिजे ना आणि आपल्याला घट्ट करायची आहे चटणी थोडं पाणी टाकायचं आणि बारीक वाटायची आपली इडली पण बनते 15 मिनिटं शिजायचं आहे ही आपली चटणी पण वाटून झाली आहे चटणी चांगली वाटून झाली आहे आता मी काय करते थोडा त्याला तडका देते हा थोडीशी पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी राय त्याला राय पण बोलतात मोहरी पण बोलतात काही काही ते जाडे असतात दाणे असे चांगले तडतडले ना थोडं गॅस बारीक करायचं चांगली ते मोहरी आहे ना थोडी काळी व्हायला द्यायची काळी झाली ना तरच त्याला टेस्ट येते नाही तर अशी कच्ची राहिली ना टेस्ट नाहीये आता त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकते पण सांभाळून कढीपत्त्याची पानं टाकताना आहे ना लांब उभं राहायचं नाही तर ते अंगावर उडतं आता त्याच्यामध्ये चटणी टाकते हे बंद करून शेक कर आता आपण चटणी आहे ना वाटताना आपण मीठ टाकलं ना आता आपण आता फोडणी दिली आहे ना आता तुम्ही जेवढी चटणी वाढवायची आहे तेवढी तुम्ही वाढवू शकता म्हणजे घट्ट पातळ तुमच्यावर आहे
आता तुम्ही चाकून बघायची आणि ह्याच्यात साखर नाही टाकलीस ना तू? साखर नाही टाकली, साखर टाकू? हा, कारण मला आवडते. अच्छा, टाकते जे तुमच्या चवीवर आहे, तुम्ही टाकू शकता ना किंवा नाही टाकू शकता? आपल्यावर आहे, आपल्याला पाहिजे तर टाकायची, पण जर थोडी टाकली ना की आंबट तिखट गोड अशी थोडी चांगली लागते. आणि त्याला किती टाइम झाला मी सांग? 15 मिनिट पाहिजे शिजायला. 8.5 मिनिट झाली. चटणी बघ आता अशी घट्ट, तुला बास काय पातळ करू, इडली बरोबर घट्टच पाहिजे अशी अशी बास बास है ना. आपली चटणी मस्त तडका दिलाय, मस्त छान शिजली आहे, सुगंध पण चटणीला आलाय. आता मी ती चटणी आहे ना वाटीमध्ये काढून घेते, गॅस बंद करते आणि एकदम मस्त छान झाले बघा, घट्ट पण झाले. इडली आपली शिजली असेल, 15 मिनिटं झाली. आता मी गॅस बंद करते आणि 2 मिनिटांनी तुम्हाला आहे ना थोडी वाफ लागू द्या. लगेच लगेच काढली ना तर इडली कशी ओली असते, म्हणून आपण 2-3 मिनिटं थांबून त्याच्यानंतर आपण भांडं खोलायचं. बरोबर बघ, बरोबर बघ काय करतोय बघ, बरोबर बघ कसला वास येतोय बघ, कसला वास येतोय बघ. दिलूचा पोट दाखवा, पोट चेक करू आपले दिलूचा. नको रे सतू, नको सतू, नको सतू म्हणजे बाबूला, म्हणजे बाबूला नको सतू. आज झोपली नाही ना, पळाली पळाली कुठे गेली, कुठे गेली. आता आपलं भांडं घेते खाली आणि आता आपलं झाकण खोलून बघूया. एकदम मस्त छान झाले माणसानं वाटले, फुटलेत फुटलेत तेव्हा ते तसेच आहे, त्याच्यात व्हेजिटेबल म्हणजे भाज्या आहेत ना, पण नुसतं ते रवानी आता बेसन असलं असतं ते पिठासारखे तिथल्या तिथे तपले असते. बरोबर, ते भाज्या फुलतात की नाही गरम असेल ना, गरम आहे. कोणाला काय वाटेल याच्यातली एक इडली कोणी खाल्ली, गायब झाली. हे भांडा बघ, हे आतमध्ये असं लकलकीत होतो लिंबू टाकल्यावर, साफ होऊन जातो मध्ये, साफ होऊन जातो लिंबूने ते सफेद होतो. नाहीतर तो नाही टाकला असता ना तर इडलीच्या आणि ते पूर्ण भांडा आहे ना खाली अर्धा काळा झाला असता. गरम आहे ना भांडा. निघली कशा ठेवू? अरे वा, केक वाटतो ना? केक नाही, मी तर इडली अशीच खायला. जाळी जाळी पडली आतमध्ये दाखव, आतमध्ये जाळी जाळी पडले पूर्ण. अशी इडली खायला भेटली तर मग भात नको चपाती नको, एकदम हेल्दी इडली. तुला काय बोलले, आज मी जेवण नाही बनवत आहे. अशी 4-5 इडली खाल्ली तर न्यूट्रिशन पण गेला पोटात आपल्या, आपलं पोट पण भरेल. पूर्ण जाळी पडली. मला माहिती होतं आता व्हेजिटेबल बनवला तर तू आवडीने खातोस, जेवणापेक्षा ते बरं आहे ना म्हटलं, डबल डबल नको, लगेच निघतात पण. आपण ठेवलं ना 15 मिनिटांनंतर पण 2-3 मिनिट. एकदम सॉफ्ट झालेत. टेस्टिंग करताना तोडून दाखवायचं त्यांना. वाते 4 आहेत अजून, ते राहू दे 4 ठेवते, काढून ठेव, असे काढून ठेवायचे. घ्या आता समजा अशी प्लेट घेऊन मम्मीला तुमच्या घरी पाठवतो मी. कोणा कोणाच्या घरी? पहिलं कोणाच्या घरी यायचं सांगा लवकर, ही प्लेट घेऊन शुभांगी कीर तुमच्या घरी येणार आहे. पहिलं कोणाच्या घरी येऊ? कमेंट करा, पहिलं कोणाच्या घरी येऊ सांगा अशी प्लेट घेऊन. कमी पडले तर 4 आहेत आपल्याकडे अजून तिकडे.
आणि इटल्या बनवताना मी जो काचेचा बाऊल घेतला ते सर्वांच्याच घरी बाऊल आहेत ना, त्या बाऊलने घेतला ना तर तो इनोचं पाकिट एकच घालायचं तेवढा. आणि जर जर असा मोठा डबल घेतला तर इनो दोन लागतील का? दोन लागतील इनो. एकदम मस्त, एकदम जाळी जाळी पडली आहे. तर हे बघा इकडे आपली रेसिपी एकदम रेडी पडली मस्त पैकी. आता तुम्हाला इकडे कॅमेरा समोर तोडतो बघा, किती छान वाटते. आता बघा मी तुम्हाला तोडून दाखवली इडली. आता हे बाहेर घेतलं ना त्यात काहीतरी एक भाजी आला लागली, तर कसली तरी भाजी आली. कसली तरी भाजी काय, किती प्रकारची भाजी आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला काय बोलले, कशासाठी बनवले हे? तू का तुला कंटाळा आला जेवण? मला कंटाळाच आला होता, आज मूड नाही होता. तू काय बोलली, कंटाळा आला मी जेवण बन नाही बनवत आहे, बोलतो तू उद्या पण नको बनव, मला ही रेसिपी परत बनवून दे. काय भारी लागते रेसिपी आणि एकदम हेल्दी आहे. दर बाईट मध्ये मला व्हेजिटेबल फील होते. मी तर तुम्हाला सांगतो, लहान मुलं असतील ना जे दिलला बघण्यासाठी येतात व्हिडिओ मध्ये, त्यासाठी तर तुम्ही त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवणार. लहान मुलं कशाला माझ्यासारखी, मम्मी सारखी, सर्वांसाठी, मोठी छोटी सर्वांसाठी असे इडली असेच बनवले पाहिजे की त्याच्यात इडली मध्ये आपली भाजी पण असलीच पाहिजे. तर ते म्हणजे एक चांगलं न्यूट्रिशनल जेवण. जेवण पण कंटाळा येतो ना, रोज रोज माणसं म्हणतात काय रोज रोज जेवायचं. आता चार पाच इडली खाल्ले तर माझं पोट भरते इकडे एकदम. रेसिपीची टेस्ट एकदम भारी झाली. तुम्हाला सांगतो तुम्ही रेसिपी बघू नका, फक्त ही रेसिपी बनवा, कारण रेसिपी एकदम छान झाली आहे. चटणीचा प्रकार पण एकदम छान आहे आणि इडली पण एकदम छान झाली आहे, चव एकदम चांगली लागते. आता भाज्या म्हणाल ना तुम्ही वेगवेगळ्या, तर काय भाजीवाल्याकडून आहे ना एकदम 20-25 रुपयाची मिक्स भाजी घ्यायची, जे आपल्याला हे व्हेजिटेबल पाहिजेत ना ते आपण मिक्स घ्यायचे त्याच्याकडूनच, म्हणजे पाव किलो मागून घ्यायची भाजी, पाव किलो भाजी वाचवते. एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, जिकडे तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे जिकडे सुद्धा शेअर करू शकता तिकडे शेअर करा. आणि तुम्ही या व्हिडिओला 1000 लाईक्स देऊ शकता का? जरा रिक्वेस्ट आहे, तुम्ही 1000 लाईक्स द्या या व्हिडिओला. रेसिपी एकदम छान आहे. एक माणूस आहे दोन लाईक करू शकत नाही, पण शेअर करू शकतात. शेअर केले तर ते लोक लाईक करणार, आणि शेअर केलं तर आपण सांगायचं त्यांना लाईक करा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.